तुमच्यासाठी बंपर ऑफर आहे, एका महिन्यात 4% व्याज मिळेल. हो, 4%, 10 लाख, 20 लाख, 30 लाख, जी काही रक्कम असेल माझ्याकडे आणून द्या. पुढच्या महिन्यात तुम्हाला डबल करून देतो पैसे, ती सुद्धा आपल्याकडे आहे. कुणाला पैसे स्वतःचे डबल करायचे आहेत का? 10-20 लाख रुपये माझ्याकडे आणून देऊ शकताय. चला, कोणाला पैसे डबल करायचे असतील तर लवकरात लवकर पैसे घेऊन येऊ शकताय. हे घ्या माझे 10 लाख, द्या मला याचे करून 20 लाख. व्हिडिओ बघितला ना, असंच घडतं. तुमच्यापैकी अनेक लोक मला कॉल करतात आणि हेच सांगतात, सर मी तुम्हाला माझं डिमॅट अकाउंट देतो आहे, तुम्ही ऑपरेट करा आणि मला प्रॉफिट मिळवून द्या, त्यामधील काही कमिशन तुम्ही घ्या. का? तर अनेक लोक अशीच त्यांना कॉल करत असतात, त्यांनी डिमॅट अकाउंट उघडलं आहे ना, म्हणून बरेच त्यांना कॉल जातात आणि ते त्यांना सांगतात, मी तुमचं डिमॅट अकाउंट ऑपरेट करतो. तुम्ही काय करा, डिमॅट अकाउंटमध्ये 5 लाख 10 लाख रुपये ॲड करून ठेवा. त्या 5 लाख 10 लाखावरून मी ट्रेडिंग करतो, त्याच्यावरून मी महिन्याला 5,000 10,000 20,000 कमवतो. त्यातील काही रक्कम तुम्हाला देतो, काही रक्कम मी ठेवून घेतो. मित्रांनो, हे फक्त मी आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे, कारण आम्हाला पैशाची हाव नाही. मला जर हेच करायचं असतं तर आम्ही हेच करत बसलो असतो, पण ॲक्च्युली काय सुरू आहे मार्केटमध्ये हे सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो आहे. काही दिवसापूर्वी मला एका स्त्रीचा फोन आला. काय सांगितलं तिने? त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. का झाला? हार्ट अटॅकने. एका व्यक्तीकडे असंच त्यांनी डिमॅट अकाउंट वापरायला दिलं होतं, ज्याच्यामध्ये होते 10 लाख रुपये. हो, 10 लाख रुपये. 20 वर्ष मेहनत करून त्याने पैसा कमवला होता आणि तो पैसा कुणाकडे दिला? दुसऱ्या परक्याच्या हातामध्ये तो यांचं डिमॅट अकाउंट ऑपरेट करत होता. एवढंच काय, त्यानं स्टॅम्पवर लिहून दिलं होतं की तुमचे 10 लाख मी स्टॉक मार्केटमध्ये वापरण्यासाठी घेतो आहे, ते तुमच्या अकाउंटवर असतील, ट्रेडिंग मी करेन तुमच्या भरोशावर, आणि जे काही प्रॉफिट होईल त्याच्यामधील 50% तुमचे, 50% आमचे. हे सांगून त्यानं ट्रेडिंग करायला सुरुवात केली आणि 10 लाख रुपये एका महिन्यात संपवले. हो, संपवले. कसे संपवले? फालतू स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करून, SME इन्व्हेस्ट करून. असे अनेक कंपन्या आहेत ज्या प्रॉपरली लिस्टेडसुद्धा नाहीत, अशा कंपन्यांमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले. स्टॉक ब्रोकरचा जेव्हा यांना फोन आला ना, तेव्हा त्यांना समजलं. त्याचबरोबर चुकीचे ट्रेडिंग करून वेगवेगळ्या फालतू कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करून, इंट्राडे करून, फ्युचर आणि ऑप्शनमध्ये इन्व्हेस्ट करून त्याने ते पैसे संपवले. ही घटना तुमच्यासोबतसुद्धा घडायला नको म्हणून हा अवेअरनेस निर्माण करणारा व्हिडिओ बनवतो आहे. यांचे वेगवेगळे प्रकार असतात. पहिला प्रकार असतो, ते तुम्हाला सांगतील, मी तुमचं डिमॅट अकाउंट ऑपरेट करतो, ID पासवर्ड द्या. तुम्ही सुद्धा ते मॉनिटर करू शकता, तुमच्याकडे सुद्धा ID पासवर्ड असेल. मी तुम्हाला सांगेन, सर मी या स्टॉकमध्ये आज ट्रेड करणार आहे, हे बाईंग करणार आहे, हे सेलिंग करणार आहे, तुमची जर परमिशन असेल तरच मी ते करेन. हे ऐकून ते ट्रेडिंग करायला सुरुवात करतात आणि तुम्ही त्याला परमिशन देता. दुसरे असतात, ते तुम्हाला सांगतात, तुम्ही मला 5 लाख 10 लाख मोठी अमाऊंट हवी, आम्ही किरकोळ अमाऊंट घेत नाही, आम्ही मोठे ट्रेडर आहोत, करोडो रुपये इन्व्हेस्ट करतोय, बरोबर. हे सांगून तुमच्याकडून 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख या पटीत पैसे घेतात आणि तुम्हाला काय सांगतात, महिन्याला 4% देऊ, आम्ही 10%, 15%, 20% कमवतोय, त्यातले आम्ही तुम्हाला 4% देऊ. महिन्याला 4%, 12 × 48, जवळपास 50%, 2 वर्षात पैसे डबल. एवढी भारी ऑफर ऐकून तुम्ही काय करता? लगेच त्याला पैसे देऊन टाकता. तिसरा प्रकार आहे, ते तुम्हाला सांगतात, माझ्याकडून रोज तुम्हाला मेसेज येईल, त्या मेसेजमध्ये लिहिलं असेल, टाटा मोटर बाय करा, बजाज फायनान्स बाय करा, आत्ता सेल करा, नंतर सेल करा, या प्राईजला बाय करा, त्या प्राईजला सेल करा. म्हणजेच काय, सोप्या भाषेत आम्ही तुम्हाला टिप देऊ. ते तुम्हाला टिप देणार, त्या टिपच्या बदल्यात तुम्ही काय करायचं, त्यांना पैसे द्यायचे, महिन्याचं सबस्क्रिप्शन द्यायचं. एका महिन्याला 5,000, एका महिन्याला 2,000, एका महिन्याला 1,000. जर तुम्हाला प्रॉफिट झालं तर पुढे कंटिन्यू करू शकता किंवा करू नका. मित्रांनो, सिम्पल फंड आहे. यामध्ये ते काय करतात माहिती आहे? 100 लोक आहेत, 50 लोकांना सांगायचं बाय करा, 50 लोकांना सांगायचं सेल करा. एकतर स्टॉक वाढतो किंवा कमी होतो. वाढला तर 50 लोक ॲड झाले, कमी झाला तर 50 लोक निघून गेले. म्हणजे ज्यांना बाय करा म्हटलं होतं ते ॲड झाले, ज्यांना सेल करा म्हटलं होतं ते निघून गेले, कारण त्यांची टिप खोटी ठरली. म्हणून त्यांना पुढे तुम्ही नादाला लावत नाही. यांना लावल्यामुळे काय होतं, यांना वाटतं की आता खरंच हा टिप बरोबर देतो आहे, याने जसं सांगितलं होतं बाय करा तसंच मी बाय केलं आणि खरं स्टॉकची प्राईस वाढली. म्हणून तो काय करतो, तुमचं सबस्क्रिप्शन घेतो.
कारण यांना ऑलरेडी सांगितलेलं असतं. जर तुम्हाला उद्या टिप हवी असेल तर सबस्क्रिप्शन द्या. जे काही 5,000, 3,000, 2,000 आमचे रेट आहेत ना, ते रेट पे करा, उद्यापासून तुम्हाला टिप मिळेल. उद्या पुन्हा तसं होतं, तुम्ही जसं त्यांना पे करता काहीही टिप तुम्हाला मिळायला सुरुवात होतात, जेणेकरून ओव्हरऑल महिन्याला 15-20 हजाराला खड्ड्यात जाता. आणि जर जास्त अमाऊंट लावली ना, लाखात आकडा जातो. आणि अशी लोकं आहेत ज्यांनी आता मला कॉल केला होता, त्या बाईंचा कॉल आल्यानंतर मी ठरवलं हा व्हिडिओ लवकरात लवकर बनवायचा. याच्याआधी हजारो लोकांनी मला सांगितलं होतं, पण जेव्हा मी त्यांची परिस्थिती ऐकली ना, डोक्याला अक्षरशः हात लावून बसलो होतो. 15 मिनिटे काही सुचत नव्हतं, तळपायाची आग मस्तकाला गेली होती. काय झालं, नवऱ्याने पैसे इन्व्हेस्ट केले, सगळे पैसे बुडाले. आणि हे ऐकून नवऱ्याला हार्ट अटॅक आला, कारण 10,000 रुपये त्याला पगार होता. महिन्याला पोटाला चिमटा काढून तो पैसे साठवत होता, आणि हे साठवलेले पैसे एका क्षणात बुडाले हे जेव्हा त्याला समजलं ना, तेव्हा आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्याच्याकडे नव्हता. लहान लहान मुलं आहेत त्यांची, आता काय कराल, काही नाही. पैसे बुडाले, ना कोर्ट, ना कचेरी, ना पोलीस, कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही, हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. ही गोष्ट तुमच्याही बाबतीत घडू नये, तुम्हालाही या संकटाला सामोरं जावं लागू नये म्हणून प्रामाणिक सल्ला देतोय. जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, इंटरेस्टेड असाल तरच याच्यामध्ये उतरा, तरच डिमॅट अकाउंट ओपन करा, तरच थोडीशी अमाऊंट इन्व्हेस्ट करा. 500, 1,000, 2,000 मॅक्सिमम 5,000, त्याच्यावर एकही रुपया इन्व्हेस्ट करू नका, भलेही तुम्ही करोडपती असला तरीही, कारण प्रत्येक रुपया घामाने आणि कष्टाने कमवलेला असतो, विनाकारण वाया घालवू नका. सुरुवात करा 500, 1,000, 2,000 रुपयांनी. आणि जर तुम्हाला वाटलं याच्यातून मला प्रॉफिट मिळतं आहे, मला खरंच याचं नॉलेज येतं आहे, तर हळूहळू त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत जा. जसा पिरॅमिड असतो तसा एक इन्व्हेस्टमेंट करण्याची पद्धत असते, ती कशी असते हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून कळवा. आणि बेसिक व्हिडिओज तर माझे ऑलरेडी आहेतच. फ्री डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डेफिनेटली मला कॉल करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिकडून ओपन करू शकता. पण सुरुवात करा प्रामाणिकपणे, छोटी अमाऊंट इन्व्हेस्ट करून ट्रेड करायला सुरुवात करा. मोठी उडी घेऊ नका, डायरेक्ट इंट्राडे किंवा फ्युचर आणि ऑप्शनच्या तर बिलकुल नादी लागू नका सुरुवातीला. जर तुम्हाला फ्युचर ऑप्शनबद्दल ऑलरेडी एक व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे. पण पुढे त्याचा पार्ट हवा असेल, त्याचं होणारं नुकसान, लोक नवीन नवीन येणारे आणि करणारे चुका, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डेफिनेटली मला कमेंट करून कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. मॅक्सिमम जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये लोक आहेत जे ट्रेडिंग करतायत आणि चुकीच्या मार्गाने करतायत, त्यांना कॉल करून, त्यांना मेसेज करून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि हो, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.